एकनाथ खडसे आपल्या बरोबर आहेत. एकनाथ खडसेने आज विधान परिषद मोठे खुलासे केलेले आहेत. एक फोटो त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांनी गिरीश महाजन टार्गेट केलेलं आहे. सर, काय नक्की घटना आहे फोटोमध्ये, काय दिसतंय आणि काय कहाणी आहे सर? 2017 साली दाऊद इब्राहिमचे नातेवाईक इकबाल मिर्ची आणि कासकर यांच्या लग्नामध्ये गिरीश महाजन मंत्री असताना त्या ठिकाणी जेवण करायला गेले असा एक फोटो महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी दाखवला. आता याची चौकशी करावी. गिरीश महाजन एक मंत्री आहे. मंत्री या नात्यानं एखाद्या अतिरेक्यांशी संबंधित असलेल्या किंवा मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या एखाद्या गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये किंवा लग्नामध्ये कसा जाऊ शकतो आणि तो पोलीस अधिकाऱ्यांसमोर सोबत कसा जाऊ शकतो? पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन जाणं म्हणजे एक प्रकारे त्या अतिरेक्यांना अभय देण्यासारखं होतं. या घटनेची चौकशी करा एवढीच माझी मागणी होती आणि सरकारला अजूनही माझी मागणी आहे की चौकशी करा. सरकार पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि दुसऱ्याला बाकी सुधाकर बळगुजरीचं चौकशी करतं त्याच कारणासाठी. आणि मग ह्यांची का नको करायला? दुसरा कोणी गेला तर त्याला माफ करता येणार नाही, जरी त्याची चौकशी करा. तो सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा. पण एक राज्याचा मंत्रिमंडळाचा सदस्य त्या ठिकाणी जातो म्हणजे काय समजायचं आपण याचा? कसं त्याच फोटोमध्ये उबाटा गटाचे आमदारही दिसत आहेत, कसं बघताय? माझं म्हणणं आहे जो कोणी असेल, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो उबाटा गट असो का माझा गट असो का त्याचा गट असो, मला त्याशी काही घेणं नाही. अतिरेक्यांशी संबंध आहे ना, तुझा दाऊद इब्राहिमच्या बरोबर संबंध आहे ना, मग तुम्ही कारवाई करा. त्यामध्ये मंत्रिमंडळातील एक सदस्य जाणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी कोणी कार्यकर्ता बसला आहे, नगरसेवक बसला आहे, याची चौकशी होईल, तुमच्यानं होईल ती. पण एक मंत्रिमंडळाचे सदस्य शपथ घेतो या देशाच्या सुरक्षेची, आणि तो एखाद्या अतिरेक्याबरोबर देशद्रोह्याबरोबर बसतो, हे कितपत संयुक्तिक आहे? त्यावरती गिरीश महाजन उत्तर दिलेलं आहे, 137 कोटींचं वसुली बाकी आहे, त्यामुळे वैफल्यग्रस्त विधान करतायत खडसे. मुळामध्ये 137 कोटींची माझ्यावर वसुलीच नाही आहे. जो काही आहे आरोप तो यांनी सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे गिरीश महाजनांसारख्यांनी भानूपूर्वक हेतूपूर्वक माझ्यावर लावलेला आरोप आहे. जो काही बुरुंबिरुम काढलेला आहे तो नॅशनल हायवे अथॉरिटीला मी दिलेला आहे आणि तो फुकट दिलेला आहे. त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडे, करार केलेला आहे. आणि जर 137 कोटी रुपयाचे माझ्याकडे वसुली असेल तर गिरीश महाजनांचं सरकार आहे, त्याने वसूल करून दाखवा माझ्याकडनं. नुसतं याला त्याला काय सांगत फिरतोय? मी काय असा थोडीच आहे. मी कुठलंही करायचं, तुम्ही माझ्या अनेक वेळा चौकशा केल्या, ईडीनं माझी चौकशी केली, इन्कम टॅक्सनं 2 वेळा घरं शोधले, SCBनं माझा सगळा तपास करा, माझ्या सगळ्या प्रॉपर्ट्या वारंवार तपासल्या, माझी जबाबदारी घेतल्या, काय निघालं शेवटी? काही निघालं नाही. कुठलंही तथ्य नाही. माझ्या बापदादाची इस्टेट आहे तेवढीच निघाली, बाकी काही निघाले नाही. उलट गिरीश महाजनांना माझा प्रश्न आहे की तुझे वडील एक सर्वसाधारण शिक्षक होते, पेन्शन घेत होते, एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, तुझ्याकडे एवढे करोडो रुपयाची प्रॉपर्टी आली कशी? कुठून आली प्रॉपर्टी? चोऱ्या केल्याशिवाय, पैसे खाल्ल्याशिवाय कशी होऊ शकते एखादी? किंवा जो काही उद्योग केला असेल त्याशिवाय कशी होऊ शकते? ACBने याची इन्क्वायरी करावी, जनतेसमोर सत्य आणावं ना. वैफल्यग्रस्त आहे झाले असा एक त्यांनी आरोप. वैफल्यग्रस्ताची व्याख्या गिरीश महाजनांना समजते का? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझा आवाज आणि आता तुम्हाला देत असताना आवाज हा वैफल्यग्रस्ताचा आवाज आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेत मी भाषणं करतो, करोडो लाखो लोक माझं भाषण ऐकतात, हे तर तुम्ही पाहता. वैफल्यग्रस्त खरं गिरीश महाजन झालेलं आहे. कारण त्याला असं झालेलं आहे की काय करावं हे सुचत नाही ना. नाथाभाऊ हा एकमेव त्याला दिसला की त्याचं डोकं फिरतं. मी समोर दिसल्यावर दिसलो की तो कसा तरी होतो वेड्यासारखा आणि मग माकड चेष्टा करायला लागून जातो. ज्याच्यातही चॅलेंज जोडे मारण्याचं, जोड्यांचा मारण्याचं चॅलेंज होतो त्याच्याकडून. गिरीश महाजनांना मागेही मी असं आव्हान दिलं होतं, त्याने म्हटलं होतं की मी आजारी नव्हतो, मला हार्टअटॅक आला तर मला हार्टअटॅक खोटा हार्टअटॅक आला, नुसतं सहानुभूती मिळवण्यासाठी केला आहे, कोर्टाच्या तारखा वाचवण्यासाठी केला आहे. वास्तविक एखाद्याच्या आजारावर असे कॉमेंट्स करणं हे कोणत्याही सज्जन माणसाला शोभेचं नाही. एखादा नालायक म्हणून ते करू शकतो, पण त्या ठिकाणी मग मी आव्हान दिलं होतं गिरीशला की तू माझं माझं खोटं असेल, हार्टअटॅक खोटा असेल, मी जर आजारी नसेल हे तू सिद्ध करून दाखव, आणि हे जर असेल तर मला जोडे मारायला ये. आणि जर मी खराच हार्टअटॅकनं आजारी असेल आणि ते खरं असेल तर मी तुला कुठे जोडे मारायला येऊ, कोणत्या चौकात येऊ हे मला सांग. आता या क्षणापर्यंत तरी गिरीशने मला चौक दाखवला नाही. माझी तयारी आहे त्याला जोडे मारायची.
एकंदरीत हे होते खडसे यांनी सांगितलेलं आहे का जे काही जो प्रकार आहे याची तपास झालेली आहे, याची तपास झालीच पाहिजे आणि एकंदरीत सरकार हा आवाज दबवण्याचा प्रयत्न करते, ही चौकशी झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.